मुलीचं लग्न करताना बापाची झालेली अवस्था। अक्षता टाकत होता, घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता, काजाच्या तुकड्याला पाहून आतून तुटत होता, पोरीचं चांगलं झालं हसून म्हणत होता, अश्रूचा बाण त्यानं अडवून धरला होता, डोळ्यासमोरून लेकीचा चेहरा दूर होत नव्हता। लग्न लागल्यावर सारेच टाळ्या वाजवत होते, एक तोच मात्र आसवांमध्ये भिजत होता, लहान मोठ्यांना तो हात जोडत होता, लेकीला जीव लावा माझ्या डोळे भरून सांगत होता, सायंकाळी सारे पाहुणे खिचडी भात खात होते, बापाचा हात न वाजवणाऱ्या फोनकडे जात होता, लेकीचा फोन येताच मिरची तिखट आहे म्हण तांब्यानं पाणी पीत होता, अन डोळ्यातलं आसव माग सारत होता, सुगी संपल्यावर पाखरासारखा एक एक पाहुणा परतत होता, शेवटच्या पाहुण्याला पोचून मला भूक नाही असं बाप म्हणत होता, बेडरूम मधील लेकीचं कपाट हळूच बाप उघडत होता, तिने ठेवलेल्या कपड्यावरून थरथरता हात फिरवत होता, तिथंच बेडवर बसून ओंजळी तोंड धरून बाप आवाज न करणाऱ्या धबधब्यासारखा फुटत होता, मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होत होती, वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठून आसवांमध्ये भिजत होती। हे असं नातं वडील आणि मुलगी म्हणून म्हणतो, एक तरी लेख असावी डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी। कविता कशी वाटली कमेंट्स मधून मला नक्की कळवा, आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।